सगळ्या फायला झाल्या ना त्याच्या किती किती केस आहे मामा भांजी म्हणून हातच जोडावा नाही का पाहिजे आता सगळ्या फैलाच्या फैलाच भरल्या त्याच्या आता पूर्ण म्हणजे रेकॉर्ड काढून तुम्ही आता बाहेर सगळं बाबा माय मुले माइट्राजा फाइल वर आइल केस मग मा? सोमवारी पूर्ण रेकॉर्ड सादर गरे बयान फयान जे लोक साक्षीदार फाक्षदार सगळ्याले फोन गरेर मग जे जे त्यहाँ के केसर्भ सगले बोलागतले पहिले हो त्यहाँले सँगा लाग्दै काँ तु बरबर सय खरं खर हो ते फोनं लावणं आता हे सगळ्या फैला काढल्या त्या मामा भाषेच्या जे जे काय काय त्यानं केले आता लोक त्याचे धंदे पुरे कारनामे बाहेर काढण्या आता आणि पुरा लटकून आहे आपल्याला आता हे आता सोमवारी पुढच्या सोमवार लोक याचं पूर्ण आपल्याला ओके करून कोर्टात सादर करावं लागते आता हे पुढच्या सोमवारी आता पुरी कुंडली काढली त्याची बाहेर मी आता हो लावा घ्या बरं सांगा नाव सांगा आता कोण कोणा एक एक केसचं नाव सांगत जा मी फोन लावतो आता बरं याची वेगळी फाईल असं हो बरोबर लिहिलं सिरियस वाईज लिहिले वाटतं सगळे पोर करणं तुम्ही असं असं म्हणजे याची जेवढी ज्याने ज्याने रिपोर्ट दिला जे साक्षीदार आहे त्याला फोन लावून आपल्याला नाही का म्हणून सगळं कसं सिरियल वाईज लिहून देईल तुम्हाला त्याचे साक्षीदार कोण आहे काय आहे ते मला सांगत जा मी फोन लावून देतो त्याला सांगा कोणती केस आहे पहिली हे पहिलं प्रकरण आहे हे ताजं प्रकरण दिसते मला हे ढाबा पाकिट मारावं लागेल धाबा पाकिट मारा एपिसोड नंबर पाचशे सहा पाचशे सात एपिसोड नाही ना ते एपिसोड लोकांसाठी आपल्यासाठी फाईल नंबर पाचशे सहा पाचशे सात हा हो आपल्याला पहिलं आहे समजा पाचशे सहा पाचशे सात नंबरच्या याच्यात मी लक्ष्मण किरकिरे हे आहे साक्षीदार आहे रिपोर्ट दिलेला आहे त्याचा मला काय दोन चार याच्यात कळा नंबर कळा लक्ष्मण किरकिरे नंबर सांगा नाईन फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन राहिलो ना दोन दोन आठच नंबर झाले ते आता मग दाई नंबर सांगू का लावून पाहिजे ना लोक मग फालतू बसा लागेल मग असा आता त्यालाच लागायचे फोन मग सांगतो बरोबर पहिले नाईन फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन लिहा तुम्ही मग सांग तुम्ही लावून लोक काय सांगतात सांगा हे आठ आकडे सांगा मग नंतर सांगा दोन आकडे रामन अराम म्हणून आणि ते लोक नाही आम्हाला सम्राटणे अरामन ह मी काय म्हणलं मी पांडे साहेब बोलू लागलो तर आपली ते जे आपलं पाकिट मारतं जे प्रकरण झालं का तुमच्या ढाब्यावर त्याचा तुम्ही कंप्लेंट केली होती तर ते केस फाईलवर हो आले आता पुढच्या सोमवारी कोर्टात ते केस आता फाईलवर हो येणार आहे तर म्हटलं तर तुम्ही काय करा आपलं या एक दोन दिवसातनी हो पोलीस स्टेशनमध्ये या त्याची काय काय माहिती क्लिअर क्लिअर आम्हाला कसं तयार करावं लागते हां पूर्ण बिलकुल म्हणजे काय बयान देणार आहे काय नाही हो त्याची जरा थोडीशी माहिती घ्यायची आहे तुम्ही या तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये हो एक दोन दिवसात या तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हां फक्त शुक्रवारची आंडी या हां ते आपला सुट्ट्या का मामा आमच्या घरात ते, ते का असं असं माझ्या तर चांगलं लटकून द्या तुम्ही काय हरकत नाही बारा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष जितका लटकून नाही तितका प्रयत्न करा मी पूर्ण पाया देतो पुरा डिटेल काही लागते सोमवार मंगळवार एक बरोबर पाहून पण काय एक्सप्रेस का हावळा एक्सप्रेस अरे हो हो अरे म्हण म्हटलं कसं तुम्ही एक दिवस या हां पूर्ण तुमचे काय तुमचं जबान आहे काय नाही म्हणजे किती रुपये चोरले काय कसं म्हणजे खरं तिथं कसं पद्धतीच आलं पाहिजे कोर्टात हां नाहीतर नाही तर मग काही म्हणसांनी पंचवीस गेले काही माणसांना पन्नास गेल्या हो एक आकडा आला पाहिजे हां तेच म्हणलं तर कसं सोमवारी पुढच्या कोर्टात हजर व्हावं लागतं तुम्हाला हां आणि तसं अगोदर तुम्हाला या हप्त्यातनी आमच्या भेटीसाठी येणार या मग हा ठेवतो फोन हॉटेल या मग आहे

हाँ कपड़े काट रहा था मैं आ, बस, बस, बस बोलो बोलो सर बोलो सर क्या होगा सर हमने कुछ किया क्या? गया केला केला मैं? ने, ने, सर कुछ नहीं ना, आ, हम एक से वीडियो में नहीं महीने बोस नए पे तुम्हें गाड़ी गेली होती गाड़ी गेली ना यस सर यस सर गाड़ी गई थी हमारी लेकिन मिल गई वो अच्छी नहीं गाड़ी मिल गई कलरिंग के पैसे मांगती क्या बाबा हाँ हाँ हेल्प मिल गई थी गाड़ी मिल गई थी क्यों क्या होगा वही सिलसिले में तुमको हमारे पुलिस स्टेशन में आना पड़ेगा जिसने भी तुम्हारी गाड़ी चुराई ठीक नहीं वो हमारे लॉकअप में है उसकी केस फाइनल में आ रही है अब हाँ अगले सोमवार पर कोर्ट में पेश करना है तो तुम आ जाना पुलिस को जो कुछ बयान है वो बता देना बराबर हाँ तुम्हारी गाड़ी गई थी करके और अगले सोमवार को तुमको कोर्ट में भी आना है हाँ ठीक है वो जबान देने को बयान देने को हाँ ठीक है बाकी कुछ क्लियर एक दो दिन में आ जाना फिर ओके सर आ जाते फिर एक दो दिन में आ जाते हैं

बस वही आपण मामा भांजे की नाही केस आपण नेली हे उनको मिलना था जरा पाच दास मिनिट त्याचे वकील आहे का तुम्ही मामा भांजे असं असं हो का बरं तुम्ही घेतले काय ते असं ठीक आहे ना भेटा ना तुम्ही भेटा भेटा काय हरकत नाही दहा पंधरा मिनट या भेटून काय बोला बोल तर ठीक आहे सर थँक्यू मिळतं फिर हा आता फिर सांगा आता किटी काही उपन काही निघण काय नाही सांगा हाय काही केस लढून फायदा आहे म्हणलं हे अरे पन्नास सतराशे छप्पन याची लफडी तो कारण मी इतकी मोठी फोन लावतो घाम फुट लाभलेले

काय का जग पायावर दहा रुपयात जोडी कुरा ते फोन सदा मग ते 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 आणि तुम्ही का म्हणलं वीस रुपयाला जोडी बनता आपलं पंधरा रुपयाला पात्र ना दोन्ही अलग आहे का त्याच्यात का म्हटलं वीस रुपयात दोन पात्र दोन डोनी ते अलग आहे असे काय दहा रुपया पात्र पाच रुपये दोन ना पंधरा रुपये तीस रुपये जोडी पडू राहिले मग असं करा बा लोक लय शिकायद्या करते ना दान पाच रुपये पडल्यासाठी जिथे पण इथं खाऊच नसन घातलं मेला रे काय सुकानं खाऊ नाही करतले काय मी काय म्हणलं म्हणलं हे आहे की नाही वावरातून नाना लागते पानं लय मेहनत आणण्याची हां पात्र करा डोने करा इथं तिकीट भाडं खर्चून या पाच पन्नास पात्र खपत नाही हां घ्या बाबरोबर पंधराला जोडी जाऊ दे पंधरा रुपयाले एक पात्र, पात्र दोन डोना तीस रुपयाचे दोन घेऊन घ्याय सरी शेवटी फिरून आणलं तसंच ना तीस रुपयात फोडायला जाऊ दे द्या बा दोन पात्र द्या दोन डोने द्या देऊ दे हॅलो हॅलो हां मी काय म्हणलं तुमचं ते आपली बुलेट चोरी गेली होती का नाही बुलेटचा एक भाग आहे का नाही आपला एपिसोड हां तेच म्हणलं तर म्हणलं तुमची फाईलवर आली आता केस तर ते तुमची जी बुलेट जाणं चोरली होती का नाही तर ते त्याच्याबद्दल तुम्हाला कसं जे काय तुमचं म्हणणं आहे ते पोलीस स्टेशन येऊन म्हणजे सांगायचं आहे एक दोन दिवसात लवकर या तुम्ही ते फाईल लागलेल्या केस कोर्टात सादर करावं लागते आम्हाला सोमवार या तेच म्हणलं

भलच कोण दुसाई अरे नाही 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 ते कसं त्यानं ते मोबाईल कुठं फेकला का फोडला का काय केलं ते ते कर कबूल काय करते ते आता कोर्टात आहे या मग तुम्ही ठीक आहे ठेवतो मग तुम्ही पोलीस स्टेशनला ठीक आहे ठीक एवढे फोन लावट लाव दिवस जाते काम आहेत किती इतका केस असते करायचे सांगा पुढचं सांगा पुढचं एपिसोड नंबर चारशे चोवीस पंचवीस गदे फरार फर डबल नोटा डबल नोटा केला म्हणते देवीदास सनसनी हे आहे यायची कम्प्लेंटवाले

हो ना हो सांगतोस मी तुम्हाला रिकाम पण भेटलं की सांगतोस तुम्हाला मी काय म्हणलं तुम्ही ते मागं आपलं ते डबल पैशाची पैसा केली का तुमची ते तुम्ही कंप्लीट केली होती ते गडी गिडी तुमचे लांबवले होते ते ते त्या संदर्भात बोला सुद्धा असं आता काय रे ते जुना उगीर काढून राहिले आता फालतू झालं ते मार झालं ते गदे भेटले पैसे भेटले काय आता दणके खाल्ले मग आता काय राहिलं म्हणलं झालं ते विषय आता ना ते तर खरीच सुरुवात झाली त्याची आठापर्यंत ते हेच होतं समजा नॉमिनल होतं आता फाईलवर आला आणि ते हा कोर्टात केस लागली त्याची पुढच्या सोमवारी तुम्हाला हजर व्हावं बयान बयांड्यासाठी पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी का बरं ये येतो ना हा येतो येतो मी आला उद्याच आहे का बा उद्या नवरात्र आहे न बसल्या म्हणलं एक दोन दिवसात जर फुर्सत भेटली तर आपल्या पोलीस स्टेशन लिहून जा तुमच्या केसमधलं समजा काही विचारपूस आहे करून घेतो हा बारीक सारीक राहिल्या आहे माहिती आहे कसं आम्हाला माहिती पूर्ण क्लिअर करून द्यायची आहे ना तिकडे कोर्टात तुम्ही ये जा म्हणलं एक दोन दिवसात पूर्ण बयान काय आहे तुमचं काय नाही क्लिअर हा तसं इकडे बरं लागते टाइम भेटला की येतोच मी एक दोन दिवसात दोन चार दिवसात ठीक आहे ठीक आहे बरोबर ठेवतो मग हा ठेवतो काय जर कर अगं गधी का ग माहिती ते का चोट्याने ते आता सास पडला ते आता आला आता ते आता काय सज्ज होते काय नाही आता फाईलवर राही म्हणते त्याचं काम तर मी काय म्हणलं ते जाऊ दे आपलं हे जा तुम्ही तर म्हणलं आपलं अतिक्रमण काय झालं म्हणलं त्याचा काही विषय नाही काढून राहिले काहीच नाही तुम्ही कसं काय मा आम्ही येईल हुबकणीची निजी ती अतिक्रमाची माया खोटा आहे पुढे का जमि हो ना हो ना करू ना करू करू आता आता पान तुम्ही सरपंच हे ते भेटाय द्यायला आता आता घरीच आहेत ते नवरात्री ते आता आपल्याला पेटॉल गिंडो हे ते टाकण्या चला घराकडे देऊन चला विचारायला येईल तेच म्हणलं ना भले सलून सलून राहिले ना मला ते वटेन गिटेन कोणाचे कोटे कोणाचे खंडारेन कोणाचे काही मग ल जागा दापल्यान लोक आहे ना मग ते अजून आकोळ्याच बरकर आहे मग बरेच आहे तर होती ते होते हो ते आरामला चला हा भेटून घेऊ चालतं चला मग चला हा चला अरे कुश तुम टेन्शन म्हटलं जित्ती काम करते होंगे आपने हो उत्ती कम सजा तुमक मिलनी कमाय कोशिश करता मग ज्यादा जादा याने प्रयास करता मग मनला कस जरा जेवड़ा कमी करता करा मना सुधारने का मौका देव ये वो कुछ जमुन टाका जरा कहीं कही ना कहीं नहीं वैसे कैसे बाकी तो कुछ नहीं ना, चोरी तुम्हारी चोरी का मसला है ना देखेंगे ना जितनी कम होगी उतना प्रयास करता मैं का प्रयास करते नहीं आता सोमवार का होती बर मैं सोमवार भेट आपकी नहीं का उसी बारे में आता फीका फीका कुछ बोला नहीं तुमने ना अभी तक तुमने एक रुपया जमा नहीं किया वही बोला था मैं भेटून जाईन पैसे भेटून जाईन सोमवारी बस ज्या दिवशी केस आहे का तिथंच समजा माग तिर करतो मी फोन साहेब आले म्हणतो फोन लावून द्या बस तुमच्या पैशाचा मेळ सोमवारी लावून देतो लगालो ना सापशी और फोन करतो फिर कन्फर्म हो जाता फिर करतो मग नाही का बर, बर आताच फोन लावून द्यायला लावतो क्लिअर करून टाक चांगलं का आपले लावला ला ला रामपूर ग्रामपंचायतर्फे नवनियुक्त दंटामुक्ती अध्यक्ष श्री भाऊ सनसने यांचे हार्दिक अभिनंदन चांगलं आहे म्हणा कामगिम बरं झालंय तुमचं पण मी काय म्हणलं ते आपला मुद्दा नाही काढला तुम्ही उपस्थित म्हणजे कसं ते आपल्याला कसं जे अतिक्रमणाचे प्रकरण आहेत तर इले लवकरात लवकर तुम्ही उठवा म्हणलं बुलडोजर काही आणता काय आणता कसं करता म्हणलं पिक्चर सोडत नाही आता नाही 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 करू नये आता बस आता तेच कामं कामीच लागणार आहे त्याच्या असे टाइमपास नव्ह करू तुम्ही नाही तर सोयाबीनच्या गाड्या टॅक्टर आणा लागते तर जात नाही येत नाही म्हणजे मोठं अडचण ना पूर आवरून घेत ना लोकांना हे आकोळ्यावाले बी मग काय करा ना काहीतरी आता आता उकडून फेकलं असतं पण तुम्ही का आता काहीच करून नाही राहिले नाही नाही तसं नसते ते पहिले त्याला कसं नोटीस द्या लागत असते एकदम धरलं आपलं की उडवून टाकता नसत ना त्याला एक वेळ काहीतरी संधी द्या लागते काळाले म्हणजे कसं आता त्याने नोटीस देऊ आपण दोन तीन नोटीस द्या लागते मग आपल्याला मग आपली प्रोसेस करावं लागते का एखादा मग नसते करता येत घालता तुम्ही दोन चार महिने शंभर टक्के मी आणि पुढच्या लावणार नाही का तर आपला कोटा उचलला आपल्याला आता एक दोन दिवसात नोटीस देऊन देऊ लोक म्हणजे कसं उचलले उचल खत उचला तुमचे ते ओटे फाटे जे काय पायऱ्या पुढे आल्या ते काळा नोटीस देऊन देऊ आपण मग कसं नवरात्र आहे का सध्या नवरात्र झालं की मग कसं दसरा झाला की मग उडत होता काळाची पाय दिसते मग पितृ पितृपक्ष आहे काही दिवाळी आहे रसाई आहे बोला साहेब बोला म्हणलं बोला हॅलो सरपंच साहेब तुमच्या एक वर्ष एक प्रकरण झालं होतं म्हणते हो ते भांडे चोर चार केले ते म्हणते जुने भांड्याना नवे देतो असा गायब झाला म्हणते बऱ्याच लोकांना सामान गेलं तर त्याच्या कम्प्लेंट बा हो वा मागच्यावरची जी गोष्ट आहे अजून ते दुसरं बकरी चोर बकऱ्या चोरी गेल्या होत्या म्हणजे त्याची एक कंप्लेंट होती तर ते कसं ते आपल्याला मुजलिम सापडलेलं आहे हो ते आमच्या लॉकॉपमध्ये आहे तर ते काय म्हणलं आणि ते एक जाऊन तुमचं इथं जादूगरचं प्रकरण तर त्या प्रकरणातला जे आहे का नाही गुन्हेगार तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला कसं बयान द्यायचं आहे तर पुढच्या सोमवारी कोर्टात हजर होता तुम्ही सरपंच उपसरपंच सगळे जा त्याचबरोबर सोमवारी किंवा त्याच्या अगोदर या दोन तीन दिवसांनी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक वेळ भेट द्या त्याला कैक जमा झाला ते काय काढला आता विषय बापा आत्ता निघाला उकरून दे का काही फुटून निघून सांगता येत नाही मॅबनं नाही का बरं बरं काही काही या लागतं म्हटलं आता या दोन तीन दिवसात पोलीस स्टेशनमध्ये पुढच्या सोमवारी कोर्टात नाही का बरं बरं सरपंच आणि उपसरपंच माय बी नसती आमच्या भोवती बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमच्या गाठ पोलीस पाटील नाही का नाही ते चार आहे बाजूच्या गावाला जवळ तर ते कसं त्याच्याकडे दोन दोन तीन तीन गाव आहेत आता कसं एक पोलीस पाटील तुमच्या गावात निवडला का नाही म्हणजे टेन्शन कमीच होती पण तुमचं कसं तुमच्या गावाचं नाव म्हणजे कसं रोजच्या काही ना काही असते तुमच्याकड प्रकरण आम्ही तर कैक जमाना म्हणून राहू एक पोलीस पाटील द्या बा द्या हवं आता बाजूच्या गावाला काय काही येते काही नाही येत वक्तात पोहोचते नाही पोहोचत त्याच्याही मागं दोन तीन गाव दिलेलं लावून तुम्ही बरं ठीक आहे ठीक आहे येतो आम्ही हा हो ठीक आहे ते चोरीचं प्रकरण समजा भांड्याचं आणि ते बकऱ्याचं नाही का बरं हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवा मग ठेवाय नवीन लक्षण काय आहे म्हणलं काय जकऱ्या ते काय म्हणते ते मागच्या वर्षी गोष्ट होईती ये तिची आत्ता आलं द्यायचं मग काय ते केस केस फाईल फाईलवर आली म्हणते कोणती होईत ते भांडे चोरी ते बकऱ्या चोरल्या म्हणते ते हो तर ते द्या लागते आपल्याला साक्षीदार ना आपण तुमच आलं का तेच मुले आलं ते माझ्या गद्या प्रकरणात ते गदे गेले ते माय होते मले जावं लागते एक दोन दिवसात पुढच्या सोमवारी मले हजार म्हणे बरोबर आहे मग एकच असून ते मुजरीम एकच असून दोनियाचा एकच असन जादू प्रकरणाचं आहे म्हणते त्याच्या जादूगरीवाला तेच होय म्हणते सगळ्या चोऱ्या त्यानंच करेल आहे म्हणते बस तेच होय ते प्रकरण पाहायला पाहायला आहे ना माझ्या ना अंतर आहे आम्ही मी अंतर आम्ही चला का कमी डबल करून देतो म्हणे थांब मग आता तुस कसं करतो डबल टिबल तर पाय ना म्हणा तू आता थांबतो धलका हळ झालं का ओके म्हणलं काय हे ते सगळं ओके झालं त्याच आता टाईम माझं नाही बस आता बस याचीच कमी लागतो बस ते पोटी जेवली की बस हे दोन्ही आता मशीन काढून समजा आजच समजा आम्ही नाही का आम्ही तुला काय सांगितलं होतं आम्ही नऊ वाजता येतो नऊ वाजता घेऊन दोन्ही टॅक्टर बघ आता मला आमची चक्कर वाय झाली का त्या दोन्ही काय तिन्ही सगळ्याच्या इथं लाव पुरी आपल्या दोन्ही हळबावखे करून देतो बस आता ही एक मशीन आहे का ते समजा होत झाली ते झाली की बस विचार फिरतो मला माहिती आहे ना तो उद्यावरच घालतो ते मला माहिती आहे ना आजचा उद्या उद्याच परवा परवा मग दो दोन दिवस अरे मला सोयाबीन आलं ना आमच्या गावात काही गेलो लोकांचं मग टापक टुपक आला ना मग ते ठेके टाकडे आले तर तो आजच्या आजवर कोणते हल्ली ते मला सांगू मग मग नवरात ना उद्या मग उद्या आम्हाला ते काम नाही का ट्रॅक्टरचं मग ते आम्हाला दुर्गा देवी लागते हे ते बाकीचे काम आहे आमच्या मग आज कोणते हल्लीत पाहिजे आम्हाला आधा मिनटं थोडी रे काय करावं राहिले बाकी बोला बोला लवकर बोला लवकर हॅलो हॅलो कोणा कोणाच नंबर होता

विशेष काळजी नको करू ना ऐकतं खरी फक्त हे वकील साहेब बसेल इथं हो आता आले माई केस लढून राहिले सो ते सोमवारी फायनलवर आली ना आपली केस लय सजा भाजी कमी तर होईन आपली केस तर लढायला माणूस लागन ना तर म्हणलं तापच्य कशी हे करणं चार पाच हजार रुपये त्याचा माणूस येईल त्याला देऊन देजो वकिलाचा माणूस येते हो बाकी मी तुले सोमवारी तू तिथं भेटशील का नाही कोर्टात नि तिथं सांगतो मी पैसे घेशे सगळं आहे आपल्या जवळ पैसे आहे म्हणजे कुठचे कुठचे पैसे गेला तर कुठचे पैसे कमाल तुम्ही काही नाही माझे पैसे नाही मी येत नाही तुम्ही तुमचं पाहून घ्या अरे काय कलियुग काय म्हणलं काय पहिले काळ होता सावित्रीनं यमाच्या तावडीतून आणदाना बापा नवऱ्याल सोडून आणि हे आपलं वकिलाले फी द्यायले तयार नाही आजकालच्या एवढा फाशीवर चढून राहिला नवरा बा तर काही वकिलाची फी द्यायला तयार नाही काय करा नवरा आहे तसा पाहिजे ना मग हो त्या रंगाचा हो चालले मोठे सोट्या म्हणायची हो लोक चोऱ्या करतात मग द्या भरून आता मग जैसी करणी वैशी भरणी काय म्हणलं फक्त सोमवारपर्यंत यागिस करतो कुठून सोमवारी कोर्टात भेटली की सरळ सांगतो तुला कुठं पैसे काय फक्त सोमवार लोक पाहतो मग असं करू का ते आपल्या ईटा आहे त्याने टाकू का आपल्या शेजारी म्हणून राहिला इटा नाही ना ईटा नको ऐकू कोणाले इटा कोणालेच शिकू नको ना बापा जिथं नाही जिथं खांडूक तिथंच पाय देतेत तजा अरे म्हणलं ते ईटा आपल्याला घर बांधा लागते ना मायासोमवारी काय निकाल लागते ते समजू दे मला जर कमी सजा झाली तर लवकरच येत ना मी वापस घर बांधाच आहे ना आपल्याले काही कर बापा मायाला जीव आहे त्या इटात नी होटा ऐकूच नको तू

पाहतो मग मी काय समजा चार पाच हजार कुठे पैसे काय मग सोमवार लोक पाहतो फक्त सोमवार लोक ऍडजस्ट करा बस फक्त इटा निको बाकी काय करू ठीक आहे ये मग सोमवारी कोर्टात न्या पुढच्या सोमवारी वकिलाचा माणूस येईन त्याला देऊन देतो तेवढे पैसे कुठला नाही ते एका नाही कटीने नाहीत बजारात काय झालं अडचणी आलं पण काम आहे तर मी मेवण्यापासून आणलेली एक लाख रुपये महावारा झालेत ना ते वावरचं आता हुकलं सगळं बांड फाडून दिला आता म्हटलं पाहिजे ना पन्नास हजार तरी दिले मेवना मागून राहिला आपल्या कुठे आता हे दिले ते ते पण पण ते कसं आता मला शेतीला पाहिजे ना त्याचं कसं आता काय कुठं नंबर लागते काय नंबर लागते फी पाहिजे फी भरायला पाहिजे ना पुरस लंब झाला ना मी काय का पाहिले का कुठेतरी पाय व्याजांतरी पाय पाच टक्क्यांनी दहा टक्के कुठे पाहिजे लोकांसाठी गड्डा खुन का तूच पडला जाऊ ना नाही ना माझं नाही ना पाय बाक माजू नाही हॅलो 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 इन्स्पेक्टर पांडे साहेब बोलू लागलो हा हॅलो शिवलालचा फोन आहे ना आता काय म्हणजे मोडमार झाला म्हणलं आता अजून काय उकरून नाही 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 ते झालं ते मोडमार झाला विषय झाला फक्त म्हणलं इथे जबान द्यायला लागते साक्षीदार आहे तुम्ही ते आपलं ते जादूगर प्रकरण तेच म्हणलं तुमच्याकडे चोरी झाली का नाही ओरिजिनल मध्ये वीस हजाराची त्याच्याबद्दल थोडंसं बयान द्या फाईलवर केस आलेले आहे त्याचबद्दल भेटे का वीस हजार भेटते का मग चला तेवढे आता काय करता भेटते भेटायचा विषय नाही आहे कोर्टात जी केस लागली पुढच्या सोमवारी तुला या लागते जबान द्यायले बयान द्यायले ते म्हणलं मी पोलीस स्टेशन ले दो एक दोन दिवसात घ्यायची जरा मला भेटतेस का बरं बरं ठीक आहे साहेब हो येत हे एक एक माझा चेस लागली मागे शेनीस लागला का हो एक झालं की एक झालं काय करा बायको सुच नाही तुला काहीच नाही परेशान झालं मी आता बरं चल येतो मग ये

सामान फामान ती इक मना ते इक्वा करून खाय खोटाळ केले म्हणा पैसे त्यानं त्याचा काही विषय नाही ते जमा आहे आता आता हे सोमवारी म्हटलं कोर्टात केस आहे तुमचं बयान काय आहे ते सांगून द्या तिथं हो काय काय चोरी केलं तर काय काय नाही ते आमच्यावर आहेच म्हणा पण तरी बी साक्षीदार म्हणून येतात तिथं तुम्ही आणि ते हां तेच म्हणलं ह ते म्हणजे ऐकते तुम्ही तर काय बाबा तर कुठे दिसलं तर तुम्ही मग पुरं सामान ने काही नाही ठेवलं ना मग काय नाही काहीच नाही ठीक आहे मग या मग हा हा ठेवतो मग तुम्हाला पांडे साहेब फोन वाटत नाही मुले म्हणजे आलं तर राहते आता माहिती पाच हा पाकिट मारत ना ते धाब्या त्याचा फोन आणता काय सोमार या मते कोटात तुम्ही आहे का बाबा काय तुम्हाला त्याला अरे का धाब्यावर गोष्ट पकड उडवून जरा सोमवार जाऊ मग मत बरोबर जाऊ ना जाऊ सांगत जाऊ मग बरोबर मशीन नाही ना ते सांगतात आता चांगलं किती झाले भाजीपाला सांगलं म्हणलं तू बसला आपला